साळवे मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी झालेल्या तातडीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करीत त्यांची मते जाणून घेत चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर, क्लब, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क हे पूर्णपणे बंद राहणार असल्याचा निर्णय घेतला. आढळगाव ते जामखेड यासाठी सुमारे 399 म्हणजेच जवळपास 400 कोटी भरघोस तरतूद केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी ट्विटरद्वारे नुकतीच दिली असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता श्री विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून यामुळे भाविकांना पुढील 25 दिवस विठ्ठलाचे दर्शन घेता येणार नाही. बँक ही आरबीआयने रेपो दरात कपात केली की लगेचच व्याजदर कमी करते, त्यामुळे आता या बँकेने व्याजदर वाढवल्याने याचा फटका नवीन होम लोन घेणाऱ्यांना बसणार आहे. कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या 16 जनावरांची भिंगार कॅम्प पोलिसांनी सुटका केली असून आरोपी इलियास बाबू कुरेशी वयवर्ष 64 याच्या विरोधात राजेंद्र सुद्रिक याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत विनाकारण बाहेर पडता येणार नाही. याशिवाय आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ते सोमवार सकाळ असा 2 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असेल. पालकमंत्री तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन रावजी भुजबळ यांनी नाशिक येथील विटको कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी कलेक्टर सुरज मांढरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, नाशिक रोड विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर उपस्थित होते. या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.